हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण मैदा आणि गुळापासून भन्नाट असा स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। इथे साधारण एक वाटी प्लस 1/4 वाटी असं गुळाचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे। गूळ आपल्याला इकडे पूर्णपणे किसूनच यूज करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे। जितकं आपण गूळ घेतलेलं आहे तितकंच आपल्याला यामध्ये पाण्याचा यूज करायचा आहे। एक तुम्ही इथे एखाद्या वाटीचं मेजरमेंट सेट करा आणि त्यानुसारच गुळाचं आणि पाण्याचं आणि मैद्याचं प्रमाण आपल्याला इकडे घ्यायचं आहे। गॅस मी इथे आता पेटवून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इकडे पूर्णपणे स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला गूळ विरघळेपर्यंत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला इकडे गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त आपला जो गूळ आहे तो पाण्यामध्ये विरघळायला हवा, इतपतच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती आपण इकडे स्लोच ठेवणार आहोत। स्लो फ्लेमवरती आपण याला सतत हलवून घेऊयात। तुम्ही इथं बघू शकता गाईज, गूळ जो आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। तर गॅस मी इथे बंद करते आणि आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊयात। इथे मी एका ताटामध्ये मैदा घेतलेला आहे। इथे साधारण एक 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे। आवश्यकतेनुसार आपण मैदा इथे वापरणार आहोत। यामध्ये आपण साधारण 2 चमचे मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात। 1 चमचा मी इथे वेलची पूड घेतलेली आहे। तुम्ही हवं असेल तर इथे जायफळाचा सुद्धा यूज करू शकता। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। मोहनासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा यूज करू शकता। इथे साधारण 3 चमचे तेलाचं मोहन मी घेतलेलं आहे सुरुवातीला। आवश्यकता लागली तरच मग आपण यामध्ये नंतर तेलाचं मोहन आणखीन ॲड करूयात। तर हाताने आपण याला इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मोहन जे आहे ते इथे परफेक्टच असलं पाहिजे। जर तेलाचं मोहन इथे जास्त झालं तर पुऱ्या तळताना तेल खूप जास्त ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे आपण इथे आवश्यकतेनुसार तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे। 2 वाट्या मी इथे मैदा घेतला होता त्यासाठी इथे 3 चमचे मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे। तर आता आपण इथे याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता तेल हे पूर्णपणे मैद्याला सर्व बाजूने लागायला हवं, अशा पद्धतीने आपल्याला इथे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ज्यावेळेस मी याची मुठ्ठी बांधते तर ही बनते, ते याचा अर्थ तेलाचं मोहन इथे परफेक्ट आहे। यामध्ये आपल्याला तेल ॲड करायची गरज नाही आहे। आता इथे मी गुळाचं पाणी घेतलेलं आहे। हे जे पाणी आहे ते आता पूर्णपणे आपलं थंड झालेलं आहे। रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला थंड करायचं आहे, फ्रीजचा वापर करायचा नाही आहे। कोमटसुद्धा नको आहे आपल्याला हे पाणी। आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून मग आपल्याला जा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी यूज करताना ते आपल्याला इकडे गाळूनच यूज करायचं आहे। या पाण्यामध्ये जितका मैदा बसेल त्यानुसारच आपल्याला मळून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता पिठाचा गोळा इकडे मळून तयार झालेला आहे। टोटल मला इथे 6 वाट्या पीठ मैदा लागलेला आहे। तेवढ्या पाण्यामध्ये 6 वाटा मैदा हा पूर्णपणे व्यवस्थित भिजून झालेला आहे। आता इथे पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे, खूप जास्त पातळ नाही करायचे, नाहीतर पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित लाटल्या जात नाही। आणि तुम्ही इथे बघू शकता गाईस, पिठामध्ये आपली एक लवचिकता आलेली आहे। जसं मी पीठ दाबते ते अलगद वरती येते, अशा पद्धतीने पीठ आपल्या इकडे परफेक्ट असं मळून तयार झालेलं आहे। आता आपल्याला पिठाला रेस्ट द्यायची आहे। 10 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवून देऊयात। 10 मिनिट झालेले आहे, तुम्ही इथं बघू शकता पिठाची जी रेस्ट आहे ती कम्प्लीट झालेली आहे। परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने। तर तुम्ही इथं बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्टसर नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे। आता पिठाचा एक छोटासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आपण इथे आता पोळी लाटून घेणार आहोत। तर पोळी लाटण्यासाठी इथे मी पोळपाटाचा यूज केलेला आहे। बाकीचा जो मैदा आहे तो आपल्याला झाकूनच ठेवायचा आहे। पोळपाटावरती आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। लाटताना तुम्हाला इथे तेलाचा किंवा पिठाची अजिबात गरज पडणार नाही, कारण की हा जो मैदा आहे तो एकदम परफेक्ट आणि घट्टसर आपण मळून घेतलेला आहे। त्यामुळे जर तुमचं पीठ थोडंसं पातळ झालं असेल तर तुम्ही इथे थोडासा मैद्याचा यूज करू शकता। मैद्याच्या सहाय्याने तुम्ही इथे पोळी लाटून घेऊ शकता। फक्त खूप जास्त मैदा तुम्हाला इकडे वापरायचा नाही आहे पोळी लाटताना। तर आता आपण इथे याला व्यवस्थित लाटून घेतलेला आहे। पोळी आपल्याला इकडे खूप जास्त अशी पातळ नाही करायची, जाडसरच ठेवायची आहे, खूप जास्त सुद्धा जाड नको आहे। तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने आपण याच्या पुऱ्या कट करून घेऊयात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते बॉटलचं झाकण घेऊ शकता, किंवा मग जर तुमच्याकडे कुकी कटर असेल तर त्यानुसारसुद्धा तुम्ही याला कट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने या ज्या पुऱ्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत। हे जे साईडचे कॉर्नर आहेत, हे जे पीठ आहे ते आपण काढून घेऊयात।
आणि या ज्या पुरी आहेत त्या चाकूच्या सहाय्याने पोळपाटापासून आपण इथे वेगळ्या करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पुरी आपल्या इकडे लाटून तयार झालेले आहेत. याची जाडीसुद्धा बघू शकता गाईस तुम्ही. याला मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा मी इथे लाटून घेणार आहे. आता या पुऱ्या तळायच्या कशा तेसुद्धा बघून घेऊयात. तर गॅसवरती कढईमध्ये तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपल्याला इकडे खूप जास्त कडकडीत असं गरम नाही करायचे. तेल हे आपलं मीडियम गरम असलं पाहिजे. हे तेल मी पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच गरम केलेलं आहे. पिठाचा एक छोटासा गोळा तुम्ही तेलात टाकला आणि तो लगेच वरती आला की तेल आपल्याला हे तितपतच गरम करून घ्यायचं आहे. त्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपण पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच तळून घेणार आहोत. म्हणजे आतून या कच्च्या राहणार नाहीत आणि व्यवस्थित खुसखुशीत बनतात. त्यामुळे आपल्याला स्लो फ्लेमवरतीच तळायचं आहे. तेल हे फक्त खूप जास्त कडकडीत गरम नसलं पाहिजे याची तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे. तर पलटत पलटत आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत. पुऱ्या तेलात टाकल्यानंतर ते अलगद वरती आल्यावरच मगच आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम इकडे स्लोच आहे आणि स्लो फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता गाईस पुऱ्याने एकदम मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. एकदम भन्नाट दिसत आहे. त्या स्लो फ्लेमवरतीच मी याला तळून घेतलेला आहे. आत्ता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीच्यासुद्धा पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. जर तुम्हाला वाटलं की तेल थोडंसं थंड झालेलं आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून तेल थोडंसं गरम करून मग स्लो फ्लेमवरती पुऱ्या तुम्ही ते तळून घेऊ शकता. सो गाईज, आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या इथे बनून तयार झालेल्या आहेत. या पुऱ्या तुम्ही एक महिन्यासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता. अशाच खुसखुशीत राहतात. तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत आणि मोहनसुद्धा आपण तेलाचं इथे कमी प्रमाणात वापरलेलं आहे. या पद्धतीने ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.